महाराष्ट्र हा दिल्लीचं पायपुषण झालं आहे अशी टीका महाविकास आघाडीचे नेते आणि सत्ताधारी घटक पक्ष सातत्यानं करताना दिसतायत. राज्यातले सगळे निर्णय हे दिल्लीतच होतात, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना याची माहितीच नसते असा आरोपही संजय राऊत यांनी केलाय. तर हो, सत्ताधारी सातत्यानं दिल्लीत जातात कारण दिल्लीतून त्यांना निधी मिळतो असा पलटवार शिंदे गटानं केला. भीती आहे काय पक्ष तिकीट मागा लागते तुम्हाला? अरे आमची तिकीट तर हे बसणारे लोक देते, तेरी क्या औकात आहे देने वाली, तेरी क्या औकात आहे. आणि म्हणून तिकीट आहे इथून आणि मत आहे आमचं, मग काम जमते भाऊ. आता तुमचं कसं आहे, तिकीट दिल्लीवरून सेपूट हलवत हलवत जावं लागतं आणि मग त्याला काय काय कशा कशा पद्धतीनं मुंबई दिल्लीला नेत्यासमोर जाऊ लागलं. राज्यातील सत्ताधाऱ्यांना बच्चू कडू यांनी हा असा खर्चा आहेर दिलाय. नाशकात कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना बच्चू कडू यांनी सत्ताधाऱ्यांवरतीही तोफ टाकले. राज्यातील कांदा निर्यात बंदीचा प्रश्न असो, कापूस आणि सोयाबीनचा असो किंवा ऊस इथेनॉलचा मुद्दा असो की राजकीय पेचप्रसंग असो, शिंदे सरकारला उत्तरासाठी दिल्लीत सातत्यानं भेटीगाठी घ्याव्या लागताना दिसतायत. यावरून सत्ताधारी गटातील आमदारच टीका करताना दिसतायत. महाविकास आघाडीचे नेते सुद्धा राज्य सरकार हे दिल्ली समोर दास झाल्याची टीका करतायत. राज्यातले सगळे निर्णय हे दिल्लीतनं होतात, परस्पर दिल्लीतनं फोन येतात, त्याची कल्पना मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनाही नसते अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. अनेक गोष्टी गृहखात्यासंदर्भात किंवा इतर खात्यासंदर्भात या दिल्लीतून कारभार चालवला जातो. महाराष्ट्र हा दिल्लीचा दास किंवा गुलाम झाला आहे, महाराष्ट्र हा दिल्लीच्या मार्गावरील पायपुसणं झालं असं आम्ही म्हणतो आहे ते यासाठीच. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सातत्यानं दिल्लीत जात असतील तर दिल्लीत महाराष्ट्राचं महत्व वाढलंय त्याचा हा परिणाम आहे असं प्रत्युत्तर शिंदेंच्या शिवसेनेकडनं देण्यात आलं. महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि निधी मिळवण्यासाठी अशा दिल्ली वाऱ्या गरजेच्या असल्याचं नेत्यांचं म्हणणं आहे. जर भारताचे पंतप्रधान आणि गृहमंत्री वारंवार जर आपल्या मुख्यमंत्र्याला भेटत असतील, उपमुख्यमंत्र्याला भेटत असेल, तर महाराष्ट्राचं महत्व आता दिल्लीमध्ये वाढलंय आणि त्याचा हा परिणाम आहे. यांच्यासारखं नाही, इंडिया आघाडीची बैठक तिथं होणार आहे, बोंबलतात इथं, यांना कोणी विचारत सुद्धा नाही, यांना कोणी बोलवत नाही, परंतु आपलं अस्तित्व कसं तरी टिकून राहिलं पाहिजे. दुसऱ्यावर टीका करून आपण कसे मोठे आहोत हे सिद्ध करायचा हा प्रकार असतो आणि हा केविलवाना प्रकार आहे मानसिक संतुलन बिघडलेल्या लोकांचा. पायपुसणं करून त्यासाठी महाराष्ट्राच्या निधीसाठी आता पडलेल्या अवकाळी पावसासाठी किंवा त्यासाठी जर निधी आणायचा असेल तर दिल्लीला जावं लागतं कारण मोठा निधी लागतोय आणि तो महाराष्ट्र शासन दिल्लींकडनं घेऊन येऊ शकते त्यासाठी गेले. शिवसेनेत बंड करून महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून महाशक्तीचा बोलबाला. गेल्या वर्षातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे दिल्ली दौरे हे वाढल्याचं दिसलं होतं. अजित पवार हे सरकारमध्ये आल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यांची जोरदार चर्चा होतीय. 18 जुलै मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पवार NDA बैठकीला, 3 ऑक्टोबर पालकमंत्री पदाचा तिढा सोडवण्यासाठी दिल्लीत, 25 ऑक्टोबर मराठा आरक्षणवादाच्या पार्श्वभूमीवर अमित शहांची भेट. डबल इंजिन सरकारचा राज्याला फायदा होईल असा नेरेटिव्ह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील भाजप प्रणित सरकार एकीकडे सेट करताना दिसतंय. दुसरीकडे महाराष्ट्र दिल्ली समोर कधी झुकला नाही आणि आता राज्यातील प्रश्न सोडवण्यासाठी सत्ताधारी दिल्लीत सारखे धाव घेत असल्याचा प्रचार विरोधकांकडनं होताना दिसतोय. केंद्रात निर्णय करणारं, निधी आणणारं सरकार की दिल्ली समोर झुकणारं सरकार, यातला कुठला मुद्दा मतदारांना भावतो हे येत्या काळात पाहावं लागेल. चेतन सावंतसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, मुंबई.